गळ्यात गळे घातल्यामुळे भाजपने महापालिका गाठली. आता तरी शहाणे व्हा आणि बाहेर पडा, नाहीतर भविष्यात 30 किंवा 40च जागा मिळतील असा टोला जयंत पाटलांनी शिवसेनेला लगावलाय. तसंच शिवसेना भाजपला सोडेल असं वाटत नसून तेवढी धमक नसल्याची टीका देखील जयंत पाटलांनी शिवसेनेवर केली आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना हे जवळपास एका ताकदीचे झालेले आहेत. याच्यात दोघांनाही दुःख वाटत नाही. एक दोन दिवसात दोघं एकमेकाच्या गळ्यात गळा घालतील आणि एकाचा महापौर होईल, दुसऱ्याचा उपमहापौर होईल. मला यांच्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या विधानाच्याकडे माझं, मी नेहमी सांगतो की त्यांना जर खरंच ताकद असेल आणि बाळासाहेब ठाकरेंची हिंमत असेल तर हे सरकार मोडण्याचं काम ते करतील. आणि मुंबई शहरात ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला जवळपास गाठलेलं आहे, हा तर शिवसेनेचा पराभव असं मी मानतो, जवळपास एवढी 30 आणि 40 भाजप एवढी वाढली याचा अर्थ शिवसेनेच्या पर्यंत ते पोचले. त्यामुळं आता जर पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या गळ्यात गळ्यांनी घातला तर पुढच्या वेळी शिवसेना 40 आणि भाजप 120 दिसेल.